कश्मीर खोऱ्यामध्ये आज आमचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही आता श्रीनगरहून सोना मार्गकडे निघत आहो. जवळपास 100 किलोमीटरचा हा पूर्ण आमचा प्रवास असेल आणि समुद्र सपाटीपासून तब्बल 10,000 फूट उंचीवर आम्ही जाणार आहोत. तिकडे बर्फबारी म्हणजे बर्फाचा पाऊस झाल्याची माहिती आहे आणि यावेळेस पर्यटनाशी अनुकूल असलेला हा सगळा कश्मीर आहे आणि अत्यंत आल्हाददायक वातावरण असल्याचं आम्हाला माहिती मिळाली आणि आम्ही लगेच श्रीनगर मार्गे गंधारवेल आणि त्यानंतर सोनमार्गला जाणार आहोत. आता हा सुंदर असा हायवे आपण बघू शकता की श्रीनगरच्या आम्ही आता बाहेर निघत आहो सोनमार्गकडे. तिथे प्रचंड प्रमाणात पर्यटक येतात आणि रस्त्यावर आम्हाला एक गाव लागलं कंगना. कंगना गावाचा हा बाजार आपण बघू शकता आणि या बाजारामध्ये आम्हाला मटन खरेदी करायचं आहे. आमचे जे यजमान आहेत त्यांनी आम्हाला खास मेहमान नवाजीसाठी आमचे जे मित्र आहेत त्यांनी आज या मटन मार्केटमध्ये आम्हाला नेलं आहे आणि आपण बघू शकता की या मार्केटमध्ये कशा प्रकारे भाज्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. हा तुर्कीचा कांदा आहे, त्याचबरोबर वेगवेगळे फळभाज्या इथे दिसेल आणि आपल्याला खास आवर्जून बघावं लागेल ही गड्डा गोबी. आपल्याकडे ज्याला गड्डा गोबी म्हणतो अशी एक फुलभाजी इथे येते आणि हे इथलं म्हणजे कंगणा गावातलं हे बकरा मार्केट आहे. आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करतो. आमचे मित्र प्रमिल नाईक आहेत आणि आमच्यासोबत आमचे मित्र पण आहे कश्मीरचे. ते कश्मीरी भाषेमध्ये त्यांना संवाद साधत आहे की हे जे मटण आहे बकरा मटण हे अतिशय देशी आहे, गावठी मटण आहे आणि एक चवीला पण उत्तम असतं असं त्यांनी सांगितलं. कारण आज त्यांच्याकडेच दावत आहे, ते स्वतः एक चांगले कूक पण आहेत. विविध कश्मीरी मसाले वापरून कश्मीरी मिर्च वापरून अशा प्रकारे याचं ती भाजी बनवणार आहे आणि या गोष्टमध्ये काय काय लागेल ते आता त्यांना विचारत आहे. आणि हे घेतल्यानंतर आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. आपल्याला ठिकठिकाणी भारतीय सैन्याचे जवान दिसतील, बंदूकधारी जवान आपल्याला या रस्त्यावर दिसतील. कारण या भागामध्ये मुवमेंट तसं नाही आहे, पण एक सुरक्षेची खबरदारी म्हणून भारतीय सेना चप्प्याचप्प्यावर या हायवेवर आपल्याला सैनिक उपस्थित आढळून येतात. 100 किलोमीटरचा हा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये अत्यंत विलोभनीय नेत्रसुखद असे दृश्य आपल्याला आपण बघू शकता आपल्या स्क्रीनवर. कारण या सगळ्या टेकड्यावर या उंच पर्वत शिखरावर सगळीकडे बर्फ आणि बर्फच आपल्याला दिसेल. अतिशय थंडगार प्रदेश आहे आणि हा जो रस्ता आहे समोर लडाखला जातो आणि समोर चीनची पण सीमा लागते असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. आणि आम्ही ज्या ठिकाणी जात आहोत सोनमार्गला तिथे आम्हाला बरेच व्हिडिओ तयार करायचे आहे, बरीच माहिती घ्यायची आहे कश्मीरी संस्कृतीबद्दल, कश्मीरी बोलीभाषेबद्दल, एकूणच कश्मीरच्या लोकांना या पर्यटनाबद्दल काय वाटतं आहे त्याच्याबद्दल माहिती घ्यायची आहे. आणि उंच डोंगरावर पण आपल्याला काही गावे दिसत आहेत. डोंगराच्या दोन्ही बाजूला उंचीवर काही घरे आम्हाला दिसत आहे, तर याची आम्ही विचारणा केली की हे घरे कशाची आहेत किंवा हे कोण लोक असतात. त्यांनी म्हटलं की हे गुज्जर लोक आहेत, खानाबदोश लोक आहेत जे या उंच टेकड्यावर राहतात आणि हे लोक पर्यटनाची निगडीत क्षेत्रामध्ये काम करतात. जसे की यांच्याकडे खेचर आहेत, घोडे आहेत, जे पर्यटक भारतभरातून इथे येतात सोनमार्गला तिथे ते पर्यटकांना घोड्यावर फिरवणे किंवा त्याचबरोबर इथे बर्फामध्ये सैरसपाटा करणे, काही चित्रपटाचं शूटिंग बी इथे झालेलं आहे असंही सांगण्यात आलेलं आहे. त्याचं ह्या लोक कामधंदा करतात आणि आपली उपजीविका चालवत असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. ह्या हायवेवरचं दृश्य आपण बघू शकता की कशा बर्फाची जी मोठी चादर संपूर्ण या डोंगरावर अंतरल्याचं आपल्याला दिसतंय. या हायवेला लागूनसुद्धा बर्फ आपल्याला दिसत आहे आणि आता सोनमार्ग फक्त 3 किलोमीटर शिल्लक आहे. आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघतोय. कारण चक्क कडक असं ऊन पडलं आहे पण थंडी आर्द्रता जी आहे काही कमी होत नाही, शून्याच्या खाली तापमान गेल्याचं बोललं जातं. आणि रस्त्यावर आम्हाला नदी पण लागली, त्याच्यामध्ये पाण्याचा प्रवाह आम्ही किती वेगानं जातो आहे तेही बघितलं आहे. आणि या डोंगरातूनच आम्हाला ही वाट काढत आता सामोरे जावं लागेल. आणि हे
फक्त 3 किलोमीटर अंतर आहे, म्हणजे हा प्रवास 100 किलोमीटरचा आज आहे आमचा, म्हणजे श्रीनगरपर्यंत परत आम्हाला म्हणजे येणं जाणं 200 किलोमीटरमध्ये करावं लागेल. अतिशय आल्हाददायक वातावरण आहे. आणि काश्मीर रिपोर्ट बघूया डीटी न्यूज मराठीवर. नमस्कार सगळ्या मित्रांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मी समुद्रसपाटीपासून जवळपास 10,000 किलोमीटर वर आलो आहे आणि आता सोनमर्गला पोचतो. माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की ही पर्वत शृंखला आहे आणि याच्यावर बर्फाची चादर आपल्याला दिसेल. संपूर्ण बर्फ आहे आणि उन्हामुळे कशाप्रकारे बर्फ चमकत आहे आपण बघता. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे जे पर्यटक आहे येत जात असतात. उंच आणि उंच आपल्याला हे संपूर्ण शिखर दिसेल सोनमर्गचं. आणि एक 5 मिनिटाच्या अवधीमध्ये आम्ही आता सोनमर्गला पोहोचणार आहोत. आणि अतिशय थंड हा प्रदेश आहे. समुद्रसपाटीपासून 10,000 फूट उंच असल्यामुळे इथे आपल्याला आवश्यक असलेले गरमीचेच कपडे वापरावे लागतात, अन्यथा भयंकर त्रास सुरू होतो. इथे पाय अकडल्यासारखे वाटतात. आणि नांदेडपासून तब्बल आता मी जवळपास 2400 किलोमीटरच्या अंतरावर इथे पोहोचलेलो आहे. सगळ्या दर्शकांना ही दृश्य आपण दाखवत आहोत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी.